Hello dear students Dr. Bapuji Saunke Institute of Engineering and Technology Kollapur welcomes you all to e-learning platform this is science and humanities department myself Mr. Sudarshan Dinkar Mahadik and the course which you are learning is applied science physics the unit which you are learning is Photoelectricity, x-rays and laser the learning outcome for our today's lecture is explain absorption and emission okay Dear students, we are dealing with a laser. We already know the full form of laser is light amplification by stimulated emission of a radiation. And at the very beginning, in our last lecture, we have told that we will see in a detail what is light amplification, what is stimulated emission of radiation, etc. things. So in today's lecture, we are going to discuss about these absorption and emission phenomena. Let us go. देर आर थ्री बेसिक प्रोसेसेस विच शुड बी लर्न व्हायल डीलिंग विथ अ लेझर लेझरचा अभ्यास करत असताना काही बेसिक मूलभूत अशा काही प्रक्रिया काही मूलभूत अशा संज्ञा आहेत देर आर बेसिक कन्सेप्ट विच समवन मस्ट नो वाईल लर्निंग ऑर स्टडिंग दी लेझर विच आर दि थ्री ॲब्सॉर्प्शन स्पॉन्टेनियस इमिशन अँड स्टिम्युलेटेड इमिशन तर या तीनही प्रक्रियांचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत खूपच सोप्या आहेत आणि अगदी इलस्ट्रेटिव्ह मॅनरमध्ये आपण त्या शिकणार आहोत ठीक आहे पहिली आहे प्रोसेस ॲब्सॉर्प्शन आता ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय पहा द प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्बिंग एनर्जी फ्रॉम अ प्रोटॉन्स फोटॉन्स इज कॉल्ड ॲब्सॉर्प्शन ऑफ रेडिएशन आता अगदी सिम्पल डेफिनेशन दिलेली आहे की फोटॉन्सपासून एनर्जी ॲब्सॉर्ब करणे या प्रक्रियेला ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात शोषून घेणे ओके okay? म्हणजे आपणास माहीत आहे की रेडिएशन किंवा हे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या एनर्जीज आहेत त्या ॲक्च्युली इन द फॉर्म ऑफ क्वांटम आहेत किंवा लाईट एनर्जी असेल तर ती इन द फॉर्म ऑफ फोटॉन्स आहे okay? ओके आता प्रो प्रोसेस ऑफ ॲब्सॉर्बिंग एनर्जी फ्रॉम अ फोटॉन्स इज कॉल्ड अ ॲब्सॉर्बशन ऑफ रेडिएशन हे आपण पाहिलं आता आपण हे डिटेलमध्ये पाहूया की नेमकं ॲब्झॉर्बशन इव्हेंट काय आहे लेट इस कन्सिडर दॅट द एनर्जी लेवल ऑफ ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन्स ऑर लोअर एनर्जी स्टेट इलेक्ट्रॉन्स इज ई वन अँड नेक्स्ट हायर एनर्जी लेवल ऑर हायर एनर्जी स्टेट इज ई टू त्यामुळं सुरुवातीला समजून घ्या की आपण इथं दोन एनर्जी लेवल्स कन्सिडर करतो आहोत त्यामधील ज्या एनर्जी स्टेटची किंवा एनर्जी लेवलची एनर्जी कंपॅरेटिवली कमी आहे म्हणजे ज्या दोन आपण एनर्जी लेवल कन्सिडर करतो ई वन आणि ई टू यातील ज्याची एनर्जी कमी आहे ज्या एनर्जी लेवलची एनर्जी कमी आहे त्याला आपण म्हणतोय एनर्जी लेवल ई वन आणि ज्याची ऑब्वियसली एनर्जी जास्त आहे त्याला आपण म्हणतोय ई टू ओके सर नॉर्मली कसं असतं की ग्राउंड स्टेट जी आहे आपण ई वनला ग्राउंड स्टेट म्हणणार आहोत ग्राउंड स्टेटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते एन वन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ ग्राउंड स्टेट आणि ई टू जी असते तिला एक्सायटेस म्हटलं म्हटलं जातं ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत तर तू आत्ता या प्रेझेंट मोमेंटसाठी तुम्ही एवढंच ध्यानात घ्या की आपण दोन एनर्जी लेवल कन्सिडर केलेले आहेत ज्याच्यातली लोअर एनर्जी लेवल आहे ज्याची एनर्जी लोअर आहे त्याला आपण इ वन ऑर ग्राउंड स्टेट म्हणणार आहोत आणि दुसरी एनर्जी लेवल आहे त्याची एनर्जी हायर आहे त्याला आपण ई टू असं म्हणणार आहोत ओके आपण शिकत आहोत ॲब्सॉर्बशन इव्हेंट बघूया पुढे

की तो जो फोटॉन आलेला आहे त्या फोटॉन ज्यावेळी लोअर एनर्जी स्टेटमधील किंवा ग्राउंड स्टेटमधील ह्या इलेक्ट्रॉन्सवर तो येऊन आदळतो त्यावेळी हा इलेक्ट्रॉन जो आहे तो या फोटॉनची एनर्जी ॲब्सॉर्ब करतो म्हणजे इथं लिहिलं आहे बा इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्बिंग फोटॉन एनर्जी आणि तो हायर एनर्जी स्टेटला जातो डुरिंग ॲब्सॉर्बशन बघा ॲब्सॉर्बशन प्रोसेस काय आणि इथं ॲब्सॉर्ब्शन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरची फिगर दाखवली आहे की इथला फोटॉन जो होता आपण दाखवलेला आहे की इथला जो इलेक्ट्रॉन होता त्यांना हा जो इन्सिडंट फोटॉन आहे त्याची एनर्जी ॲब्सॉर्ब केली आणि तो हायर एनर्जी स्टेटला गेलेला आहे इलेक्ट्रॉन जम्पड टू एक्सायटेड स्टेट आफ्टर ॲब्सॉर्बिंग द फोटॉन एनर्जी आता म्हणजे वेगळ्या शब्दांमध्ये काय इन वर्ड्स वेन द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन्स ॲब्सॉर्ब एनर्जी विच इज इक्वल टू द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू एनर्जी स्टेट्स ई टू मायनस इ द इलेक्ट्रॉन्स जम्प्स फ्रॉम ग्राउंड स्टेट ई टू एक्साइटेड स्टेट ऑर हायर एनर्जी लेवल ई टू द इलेक्ट्रॉन्स इन हायर एनर्जी लेवल आर कॉल्ड एक्सायटेड इलेक्ट्रॉन्स हे जे हा जो इलेक्ट्रॉन आहे याला काय म्हणतो आपण एक्सायटेड इलेक्ट्रॉन बघा इथं काय सांगितलेला आहे की येणारा जो हा फोटॉन आहे येणारा आदळणारा हा जो फोटॉन आहे त्याची एनर्जी किती आहे ई टू मायनस इ ही एनर्जी लेवल आहे ई टू ही एनर्जी लेव्हल आहे इवन यांच्या डिफरन्स एवढी एनर्जी आहे याची बघा म्हणजेच ह्या इलेक्ट्रॉननं हा जो ग्राउंड स्टेटमधला हा इलेक्ट्रॉन आहे त्यानं हा जो फोटॉन ॲब्सॉर्ब केलेला आहे त्या फोटॉनची एनर्जी किती आहे ई टू मायनस इवन मीन्स धिस ई इज इवन एनर्जी लेवल धिस इज इज धिस इज ई टू एनर्जी लेवल ई टू मायनस इवन एवढ्या एनर्जीचा हा फोटॉन आहे तो त्यांना ऍबसॉर्ब केलेला आहे तो हायर एनर्जी स्टेट किंवा एक्सायटेड स्टेटला गेलेला आहे या ठिकाणी ह्या इव्हेंटला म्हणतात ॲब्सॉर्बशन इव्हेंट का कारण इलेक्ट्रॉन हॅज ॲब्सॉर्बड दन एनर्जी ऑफ अ फोटॉन ओके okay. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांना एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात हे जे एक्साइटेड स्टेटमधले किंवा हायर एनर्जी स्टेटमधला जो इलेक्ट्रॉन आहे याला म्हणतात एक्साइटेड इलेक्ट्रॉन आता ॲब्सॉर्प्शन ऑकर्स ओनली

ई टू मायनस इव्हन म्हणजे हे न्यू काय आहे एनर्जी ऑफ अ फोटॉन आहे ह्या हा जो फोटॉन आहे तो ब्लू कलर दाखवला आहे त्याची एनर्जी किती आहे एच न्यू एवढी आहे आणि ती किती आहे ई टू मायनस इवन ई टू इज धिस एनर्जी लेवल आणि इव्हन इज धिस एनर्जी लेवल न्यू इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ अ रेडिएशन अँड एच इज अ प्लँक्स कॉन्स्टंट ओके सो धिस इज ॲब्सॉर्ब्शन इव्हेंट ॲब्सॉर्बशन इव्हेंटमध्ये आपल्याला काय काय कळालं पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ॲब्सॉर्ब्शन इव्हेंटमध्ये ग्राउंड स्टेटमधले इलेक्ट्रॉन्स हे एक्सायटेड स्टेटमध्ये जातात कशा पद्धतीनं जातात तर ते फोटॉन एनर्जी ॲब्सॉर्ब करतात त्यामुळे ते एक्सायटेड स्टेटमध्ये जातात पण ती पोटॉन एनर्जीसुद्धा कशी असावी लागते ते या ठिकाणी दिले की ॲब्सॉर्ब्शन ऑकर्स ओनली वेन द एनर्जी ऑप उप... फोटॉन एक्झॅक्टली मॅचेस द डिफरन्स इन एनर्जी बिटवीन द टू इलेक्ट्रॉन शेल्स ऑर लेवल्स ह्या दोन एनर्जी लेवलमधील जो डिफरन्स आहे एनर्जीचा तेवढा डिफरन्स असणाऱ्या एनर्जीचा फोटॉन ज्यावेळी येऊन आदळेल ह्या ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनवर त्याचवेळी तो त्याची एनर्जी शोषून घेईल आणि अशा पद्धतीने तो एक्सायटेड स्टेटला निघून जाईल ओके तर दिस इज ऑल अबाउट ॲबॉर्ब्शन इव्हेंट आता स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय पहा The process by which excited electrons emit photons while falling to the ground level or lower energy level is called as a spontaneous emission. आपण आत्ताच पाहिलेला आहे पहा इव्हेंट की एक्सायटेड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉन आहे तो ले ले। आता त्या ठिकाणी गेलेला आहे आता काय होतं बघा द इलेक्ट्रॉन्स इन एक्सायटेड स्टेट डू नॉट स्टे फॉर अ लाँग पिरियड बिकॉज द लाईफ टाईम ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द हायर एनर्जी स्टेट ऑर एक्सायटेड स्टेट इज अ व्हेरी स्मॉल इन ऑर्डर ऑफ टेनरेस टू मायनस एट सेकंड हेन्स आफ्टर अ शॉर्ट पिरियड दे फॉल बॅक टू द ग्राउंड स्टेट बाय रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ फोटॉन्स ऑर लाईट काय घडलेलं आहे पहा की आपण ॲब्सॉर्प्शन इव्हेंट घडल्यानंतर काय झालेलं आहे तर इलेक्ट्रॉन कुठं होता एक्सायटेड स्टेट लेवलला होता बघा ॲब्झॉर्प्शन इव्हेंटच्या शेवटी काय झालेला इलेक्ट्रॉन होता तो एक्सायटेड स्टेटला होता परंतु इलेक्ट्रॉनचा जो लाईफ टाईम आहे एक्सायटेड स्टेटमध्ये राहण्याचा तो नॅचरली किती आहे टेन रेस टू मायनस एट सेकंद इतका कमी काळ असतो तो तिथे आणि म्हणून इलेक्ट्रॉन हा सदा सर्व काळ तिथं एक्सायटेड स्टेटमध्ये राहत नाही तर तो टेन श टू मायनस एट सेकंद इतका काला होता म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल टाईम पिरियड नंतर तो काय होतो इट फॉल्स बॅक टू ग्राउंड स्टेट बाय रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन पहा तो काय होतो की एनर्जी एक्सायटेड स्टेटमधला तो जो इलेक्ट्रॉन आहे तो फॉलबॅक होतो कुठं परत एकदा ग्राउंड स्टेटला पण तो फॉलबॅक होताना तो काय करतो त्यानं जो फोटॉन ॲब्सॉर्ब केलेला होता त्या फोटॉनला तो बाहेर रिलीज करतो किंवा सोडतो म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो एक्सायटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटमध्ये त्यावेळी त्यानं जो फोटॉन ॲब्सॉर्ब केलेला होता ॲब्सॉर्बशन इव्हेंटमध्ये तो तो फोटॉन जो आहे तो रिलीज करतो स्पॉन्टेनियस इमिशनच्या प्रोसेसमध्ये ओके आपण या ठिकाणी पाहू शकता इन स्पॉन्टेनियस इमिशन द इलेक्ट्रॉन्स चेंजिंग फ्रॉम वन स्टेट म्हणजे हायर स्टेटपासून तो लोअर इन स्टेट येतोय तो नॅचरली येतोय सो द फोटो ऑन इमिशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ नॅचरल इमिशन ऑर स्पॉन्टेनियस इमिशन हा मुद्दा या ठिकाणी ध्यानात घ्यायला स्पॉन्टॅनियस इमिशन असं का म्हटलं जातं कारण की एप एक्सायटेड स्टेटला असणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो ग्राउंड स्टेटला नॅचरल प्रोसेसने येतो कुठलाही एक्सटर्नल फॅक्टर नाही कारण आपल्याला माहिती आहे की एक्सायटेड स्टेटमधल्या इलेक्ट्रॉनचा लाइफ टाइम किती आहे तिथला तर टेन रेस टू मायनस एट सेकंडच्या ऑर्डरमध्ये आणि म्हणून नॅचरली तो तिथून फॉलबॅक होतो ग्राउंड स्टेटला नॅचरली किंवा स्पॉन्टेनियसली विदाउट हेल्प ऑफ एनी एक्सटर्नल एजंट ओके आणि तो ज्यावेळी इथं फॉलबॅक होतो तो तो इमिट करतो एक फोटॉन म्हणून याला म्हणतात स्पॉन्टॅनियस इमिशन याला स्पॉन्टेनियस इमिशन का म्हणतात बिकॉज धीस प्रोसेस हॅपन्स स्पॉन्टेनियसली

ती स्पॉन्टॅनियस इमिशनच्या प्रकारच्या लाईटचं एक्झाम्पल आहे लक्षात घ्या आपण घरामध्ये जे सी एफ एल ई डी बल्ब्स किंवा ट्यूबज वापरतो ते सगळे स्पॉन्टेनियस इमिशनचे उदाहरण आहेत द एनर्जी ऑफर रिलीज फोटॉन इज इक्वल टू डिफरन्स इन द एनर्जी बिटवीन द टू शेल्स ऑर इलेक्ट्रॉन शेल्स बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल जो फोटॉन या स्पॉन्टॅनियस इमिशनमध्ये इमिट झालेला आहे त्याची एनर्जी किती आहे तर ह्या दोन एनर्जी स्टेट्स ज्या आहेत ना ई टू आणि इव्हन यांच्यात जो एनर्जी डिफरन्स आहे त्यांच्या एवढीच एनर्जी ह्या फोटॉनची असते सो दिस इज ऑल अबाउट स्पॉन्टेनियस इमिशन स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे काय स्पॉन्टेनियस मीन्स इट्स अ ओन ओके द इलेक्ट्रॉन जम्प्स बॅक टू ग्राउंड स्टेट बाय इट्स ओन विदाऊट हेल्प ऑफ एनी एक्सटर्नल एजन्सी ही फॉल्स द इलेक्ट्रॉन फॉल्स बॅक इन अ ग्राउंड स्टेट अँड वाईल्ड jumping from excited to a, to ground state it emits a photon okay so this is called as a spontaneous emission okay next important point is a stimulated emission you all may remember that in the full form of laser there occurs thermal light amplification by stimulated emission of radiation so we get laser by stimulated emission, so let us know what is stimulated emission. The process by which electrons in the excited state are stimulated to emit photons while falling back to ground state or lower energy state is called as a stimulated emission excited state made asnare electrons na. ग्राउंड स्टेटमध्ये जाण्यासाठी स्टिम्युलेट करणे कुठल्या तरी एक्स्टर्नल एजन्सीच्या साह्यानं एक्स्टर्नल हेल्पच्या साह्यानं आणि ज्यावेळी ते ग्राउंड स्टेटला मागं जात असतात फॉलबॅक होत असतात त्यावेळी त्यांनी फोटॉन्स इमिट करणं या प्रोसेसला म्हणतात स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे तुम्हाला ह्या त्याच्या व्याख्येवरून स्टिम्युलेटेड इमिशनच्या कळून आला असेल की स्टिम्युलेटेड इमिशनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन्स जे की एक्साइटेड स्टेटमध्ये त्यांना स्टेम्युलेट केलं जातं बाहेरची मदत केली जाते त्यांना बाहेरून इंटरफेअर केला जातो आणि मग त्यांना ग्राउंड स्टेटकडे जाण्यासाठी ढकललं जातं आणि अशा पद्धतीनं ते ग्राउंड स्टेट ते इलेक्ट्रॉन्स जात असताना त्याच्यातून फोटॉन्स इमिट होतात धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ स्टिम्युलेटेड इमिशन आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत स्टिम्युलेटेड इमिशन इज नॉट अ नॅचरल प्रोसेस इट इज एन आर्टिफिशियल प्रोसेस लक्षात घ्या स्पॉन्टेनियस इमिशन जी होती ती नेचुरल प्रोसेस होती कारण तिथं इलेक्ट्रॉन्स स्टेट स्टेटमध्ये होते, होते। नॅचरली ते खाली येत होते त्यांना कुठल्याही प्रकारे एक्सटर्नली कुठलीही मदत किंवा ट्रिगर केलं जात नव्हतं स्टिम्युलेट केलं जात नव्हतं ते इलेक्ट्रॉन ॲप्सॉप्स इव्हेंट झाल्यानंतर ते एक्सायटेड आणि स्टेट मधून आपला लाईफ टाइम तिथला कव्हर करून ते परत ग्राउंड सीटला येत होते नॅचरली पण स्टिम्युलेटेड इमिशन ही तशी प्रोसेस नाही इमिशन मध्ये एक्सटर्नल एजन्सीची हेल्प घेतली जाते ट्रिगरिंग केलं जातं आता ते काय आहे नेमकं ते आपण पुढं पाहणार आहोत म्हणून ही नॅचरल प्रोसेस नाही तर ती एक आर्टिफिशियल प्रोसेस आहे स्टिम्युलेटेड इमिशन द इलेक्ट्रॉन्स इन द एक्सायटेड स्टेट नीड नॉट वेट फॉर अ नॅचरल स्पॉन्टेनियस इमिशन टू अँड अल्टरनेटिव्ह मेथड इज यूज टू स्टिम्युलेट एक्सायटेड इलेक्ट्रॉन टू इमिट फोटॉन्स अँड फॉल बॅक टू स्टेट स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये नॅचरल स्पॉन्टेनियस इमिशन व्हावं याचा वेट केला जात नाही किंवा त्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा वापर केला जातो इलेक्ट्रॉन्सनी इल एक्सायटेड स्टेट म्हणून ग्राउंड स्टेटमध्ये जंप बॅक व्हावं म्हणून त्यांना स्टिम्युलेट केलं जातं आता ते कसं ते आपण पाहूया द इन्सिडेंट फोटॉन स्टिम्युलेट ऑर फोर्सेस द एक्सायटेड इलेक्ट्रॉन टू इमिट अ फोटॉन अँड फॉल बॅक इंटू अ लोअर एनर्जी स्टेट ऑर ग्राउंड स्टेट आता हे चित्र पहा पूर्णपणे स्टिम्युलेटेड इमिशन म्हणजे काय आहे पहा ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटमध्ये आहे त्याच वेळी दुसरा एक फोटॉन आहे तो त्याच्यावर येऊन आदळला जातो बघा आपण काय म्हणतो आहोत ज्यावेळी इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटमध्ये आहे त्याचवेळी एक फोटॉन त्याच्यावर येऊन आदळला जातो आता ह्या फोटॉनची एनर्जी किती आहे ऑब्वियसली ई टू मायनस ई वन एवढी आहे म्हणजे हायर एनर्जी स्टेट मायनस लोअर एनर्जी स्टेट ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तेवढ्या एनर्जीचा हा फोटॉन आहे तो येऊन ह्या एक्सायटेड स्टेटमधील इलेक्ट्रॉनवर आदळला जातो आणि ह्याला हा आपला इन्सिडंट फोटॉन या ठिकाणी आणि हा इन्सिडेंट फोटॉन ह्याला ट्रिगर करतो स्टिम्युलेट करतो फोर्स करतो ह्याला खाली जाण्यासाठी ओके okay? आता होते काय पहा की एक्सायटेड स्टेटमधील हा इलेक्ट्रॉन ज्यावेळी जंप बॅक होतो लोअर एनर्जी स्टेटला किंवा ग्राउंड स्टेटला त्यावेळी दोन फोटॉन्स बाहेर पडतात आता हे दोन फोटॉन्स कोण कोणते आहेत पहा जो आदळला गेलेला होता तो फोटॉन एक आहे हा ओके आणि ॲब्सॉर्बशन इव्हेंट वेळी या इलेक्ट्रॉननं जो फोटॉन ॲब्सॉर्ब केला होता तो दुसरा फोटॉन बरोबर दोन फोटॉन कोणकोणते कळाले कळालं का पहा की स्टिम्युलेटेड इमिशनच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळी एक इलेक्ट्रॉन बॅक करतो मागं लोअर एनर्जी स्टेटमध्ये त्यावेळी दोन फोटॉन बाहेर पडतात दोन कोणकोणते तर स्टिम्युलेशनटेड इमिशनसाठी जो फोटॉन त्याच्या येऊन आदळला तो एक फोटॉन तो हाँ या न, हा फोटॉन झाला आणि ॲब्सॉर्पशन इव्हेंटवेळी यानं हा इलेक्ट्रॉननं इव्हे एक फोटॉन ॲब्सॉर्ब केलेला ना म्हणून तर तो एक्सायटेड स्टेटला गेला होता इलेक्ट्रॉन त्यावेळी त्यानं ॲब्सॉर्बशन इव्हेंटवेळी जो एक फोटॉन ॲब्सॉर्ब केला होता ना तो एक फोटॉन असं बाहेर पडतात आणि ह्यांच्या काय कॅरेक्टर दोन्हीही फोटॉनच्या बाहेर पडलेल्या त्या आपण पुढे पाहणारच आहोत तर आपणास परत एकदा ही गोष्ट समजून आली का पहा की स्टिम्युलेटेड इमिशन ह्या प्रक्रियेमध्ये एक्सायटेड स्टेटला असणाऱ्या इलेक्ट्रॉनवर दुसरा एक फोटॉन ज्याची एनर्जी ई टू मायनस इवन एवढीच आहे तो आदळला जातो आणि हा फोटॉन या इलेक्ट्रॉनला खाली ट्रिगर करतो ग्राउंड स्टेटला जाण्यासाठी आणि ज्यावेळी हा ग्राउंड स्टेटला आदळतो त्यावेळी हा इलेक्ट्रॉन दोन फोटॉन्सना बाहेर सोडतो द एनर्जी ऑफ स्टिम्युलेटिंग ऑर इन्सिडेंट फोटॉन मस्ट बी इक्वल टू द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू इलेक्ट्रॉन सेल्स जसं की आपण आत्ता सांगितलं ह्या एनर्जी लेवल आणि ही एनर्जी लेवल जी आहे यांच्यातल्या डिफरन्स एवढाच हा फोटॉन असायला लागतो आता पहा इन दिस प्रोसेस म्हणजे ह्या स्टिम्युलेटेड इमिशनच्या प्रोसेसमध्ये महत्त्वाचा मुद्दा काय बघा द एक्साइटेड इलेक्ट्रॉन रिलीजिस अँड ॲडिशनल फोटॉन ऑफ सेम एनर्जी

तर हे दोन्ही फोटांची कशी कॅरेक्टरिस्टिक असते त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असते ते एकमेकांच्या करेक्ट फेजमध्ये असतात मीन्स दे आर इन अ सेम फेज अँड दे ट्रॅव्हल विथ अ सेम ट्रॅव्हल इन अ सेम डिरेक्शन दे हॅव अ सेम फ्रिक्वेन्सी दे हॅव अ सेम एनर्जी कंप्लिटली आयडेंटिकल असे हे दोन्ही फोटॉन असतात म्हणजे पहा त्यांची एनर्जी सेम असते त्यांची फ्रिक्वेन्सी सेम असते ते एकाच डिरेक्शनला ट्रॅव्हल करत असतात ते फेजमध्ये असतात अशा प्रकारचे दोन फोटॉन हे इमिट केले जातात जेव्हा एक इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेटमधनं ग्राउंड सेटला स्टिम्युलेटेड इमिशनच्या प्रोसेसनं जंप बॅक करतो त्यावेळी इन स्टिम्युलेटेड इमिशन प्रोसेस इच इन्सिडेंट फोटॉन जनरेट टू प्रोटॉन्स बघा एक फोटॉन एस्टिम्युलेटेड इमिशन प्रोसेसमध्ये ज्यावेळी एक फोटॉन इन्सिडेंट केला जातो त्यावेळी तो आयडेंटिकल दोन फोटॉनचं इमिशन घडवून आणतो द स्टिम्युलेटेड इमिशन इज द ओनली मेथड नोन टू प्रोड्यूस कोहरंट लाईट मीन्स बीम्स ऑफ फोटॉन्स विथ द सेम फ्रिक्वेन्सी कोहरंट बीम म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी सेम वेवलेन्स सेम डिरेक्शन सेम फेज अशा प्रकारचे लाईट रेडिएशन्स किंवा अशा प्रकारचे फोटॉन्स जनरेट करण्याची एकमेव माहीत असणारी प्रक्रिया म्हणजे स्टिम्युलेटेड इमिशन आहे आणि आपणा सर्वांना लेझर रेडिएशन जे मिळत असतात ते स्टिम्युलेटेड इमिशन या प्रोसेसनेच मिळत असतात ज्यावेळी आपण पुढं आणखीन डिटेलमध्ये लेझर प्रोडक्शन पाहणार आहोत त्यावेळी तुम्हाला आणखीन व्यवस्थित पद्धतीने हे ये समजून येईल त्यामुळे स्टिम्युलेटेड इमिशन हा मुद्दा तुम्हाला कळाला का बघा की ही नॅचरल प्रोसेस नाही तर ही एक आर्टिफिशियल प्रोसेस आहे हा इलेक्ट्रॉन नॅचरली खाली आला का स्टिम्युलेटेड इमिशनमध्ये नाही तर ज्यावेळी तो एक्सायटेड स्टेटमध्ये होता त्याचवेळी दुसरा एक फोटॉन त्याच्यावर इन्सिडेंट केला आणि त्याला फोर्स करण्यात आलं या इलेक्ट्रॉनला खाली जाण्यासाठी आणि ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन इथं खाली आला ग्राउंड स्टेटला त्यावेळी त्यानं एक्झॅक्टली आयडेंटिकल फोटॉन्स आहेत ते इमिट केले परत एकदा स्टिम्युलेटेड इमिशनचा मुद्दा समजून घेण्यासाठी स्टिम्युलेटेड इमिशनचा पार्ट जो आहे तो तुम्हाला तुम्ही परत एकदा ऐका तुम्हाला ते अगदी व्यवस्थित पद्धतीनं समजून येईल थँक्यू डियर स्टुडंट्स